कडेगावचं जे जगप्रसिद्ध मोहरममधले ज्या ताबूतांच्या भेटी असतात ते पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर राज्याबाहेरच्या कानाकोपऱ्यातून देखील लोक भाविक या ठिकाणी येत असतात. तर इथं एक ज्येष्ठ नागरिक आपणास भेटले, तर बाबांना मला विचारायचं की बाबा तुम्ही कधीपासून येत आहे ताबूतांच्या भेटी बघायला? काबूतांच्या भेटी बघायला 10 वर्षापासून, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून तुम्ही येत आहे. म्हणजे आज माझे खंड न पडता येत आहे तुम्ही. आता 103 वर्ष मला झालं. काय सांगतात तुम्ही, शरीराने थकलाय पण मनाने थकलेला अजिबात दिसत नाही. माझी पशी काय आहे, त्याची पशी आहे. अजून मला असं विचारायचं काय यावंसं वाटतं तुम्हाला प्रत्येक वर्षी, आणि तुम्ही सातारा जिल्ह्यातून येता? तिथं माझी बहीण दिलेली होती. हा, तिच्या घरीच येणार मी. बरं, पहिल्यापासून यायचं आपलं, आधी दिवशी यंदा आपला त्या दिवशी आलो. नाही म्हणजे तुमच्या भावना काय असतात म्हणजे ह्या ठिकाणी येणं? हवंच वाटते. म्हणजे साधारणतः तुमचं आता वय 103 आणि वयाच्या 10व्या वर्षापासून येत आहे तुम्ही, म्हणजे 92-93 वर्ष झाली तुम्ही सलगपणे येत आहे या ठिकाणी. काय फरक जाणवतो आहे का पूर्वीचा मोहरम आणि आत्ताचा? फरक जाणवतो. काय जाणवतो फरक? पूर्वी तर तिथं डोलं होते, ह्याच्यापेक्षाही मोठे होते की कसे होते? ह्याच्यापेक्षा मोठं नाही, बारक नाही, आई तेवढंच आहे. आई तेवढंच एका चढीत योग्य कांडका चढत. सकाळी जेवायचे, वैरण काळी बघायची, नाही तर पाऊस नसला तर उठा फिरायचं, काढायची वैरण मात्र 2-3. हा, मोहरमबद्दल अजून तुम्हाला काय वेगळी माहिती आहे का? तुमचं गाव कुठलं? काशीळ. काशीळ, आपलं हायवेला लागतं ते. हो हा.